या ठिकाणी ग्राम पंचायत झोपा बोगाव यांच्या वतीनं भैयासाहेब देशमुख जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही ग्राम पंचायतच्या वतीनं ग्रामसभेचा ठराव करून भैयासाहेब देशमुख यांना पाठिंबा देत आहोत. भैयासाहेबांना लवकरात लवकर पोलीस स्टेशन मधून सोडण्यात यावं अशी आमची विनंती आहे. हे जे चाललेलं दडपशाहीचं सरकार आघाडी सरकार हे चुकीचा निर्णय घेतोय आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे आघाडी सरकार करत आहे. आघाडी सरकारनं आमचीच मतं घेऊन या ठिकाणी सरकार स्थापन केलं आणि शेतकऱ्याच्या 2-3 वर्ष झालं शेतकऱ्याच्या शेतीचं भलं मोठं नुकसान झालेलं आहे कोरोना काळात. तरी इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांची लाईट विना रुपया घेता मोफत वीज देऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लाईट सुरू करावी असं हा संदेश ग्रामपंचायत ढोकबाबूगावच्या वतीनं सरकारला देण्यात येतोय आणि तात्काळ भैयासाहेब देशमुख यांना सोडण्यात यावं असं सर्वांच्या वतीनं आम्ही ठराव करतोय. या आघाडी सरकारचा निषेध असो आघाडी सरकारचा निषेध असो. भैयासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं. भैयासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं.